लोकमान्य परिवारातर्फे मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून बुधवारी लोकमान्य रंगमंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला लोकमान्यचे संचालक, कर्मचारी वर्ग, परिसरातील नागरिक, हितचिंतक, ग्राहकांनी उपस्थिती लावून रक्तदान केले. केएलई ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलनाचे काम केले. प्रारंभी संचालक अनिल चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. मागील 3 वर्षांपासून मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून लोकमान्य परिवार रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहेत. यावेळी बोलताना पंढरी परब म्हणाले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. निरोगी व्यक्तीने केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीला जीवदान मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. सर्वप्रथम मी एक आवाहन करू इच्छितो की रक्तदान करण्यासाठी सातत्याने जागृत राहणं महत्त्वाचं आहे, कारण रक्ताची गरज केव्हा लागेल हे काही नियोजित नसतं. कोणताही मोठा अपघात झाला किंवा कोणती आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आणि हजारो त्या ठिकाणी रुग्ण असतील किंवा शारीरिकदृष्ट्या कोणालाही ऑपरेशन्स किंवा काही सर्जरीज शस्त्रक्रिया असतील त्यावेळेला रक्ताची गरज भासते. आणि ह्यावेळेला रक्तदान हे करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि म्हणून म्हणतो आम्ही रक्तदान हे महादान आहे आणि रक्ताला जात धर्म भाषा रंग नसतो आणि रक्तदान हे जगामध्ये प्रत्येक ठिकाणी आपत्कालीन स्थितीमध्ये गरीब श्रीमंत किंवा याच्यामध्ये भाषाभेद किंवा वर्णभेद जातभेद नसतो, म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणतात आणि महादान म्हणतात. आणि त्यानिमित्ताने मी आज सर्वांना विनंती करतो, खास करून युवकांना, युवकांनी रक्तदानामध्ये शिबिरात भाग घ्यावा. केएलई ब्लड बँकेचे PRO शिवानंद खानापूर, डॉक्टर बसवराज देवगी यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तसंकलन केले. यावेळी गजानन धामणेकर, अनिल चौधरी, बृहन महाराष्ट्र मंडळाचे नितीन कपिलेश्वरकर, माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, लोकमान्य सिक्युरिटीचे प्रमुख कर्नल दीपक गुरुंग आदी मान्यवर उपस्थित होते. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची. जनरल इन्शुरन्स, इफको, टोकियो, युनायटेड इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड, LIC, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195/A, नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. www.lokmanyasociety.org. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.